हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या तेजस्री किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, आज आपण नवरात्री स्पेशल खूप छान असे एकदम कुरकुरीत साबुदाणा वडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत व एकदम सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे ते सुद्धा पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी एक कप छान असा भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे, दोन उकडलेले बटाटे छान असे कुस्करून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची घालणार आहोत। तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व इथे मी थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे, तो जाडसर दळलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व एकत्र करून व्यवस्थित असं मळून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर वडे जास्त तिखट हवे असतील तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे छान असं सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे वडे करणार आहोत। तर वडे तयार करण्यासाठी मी थोडासा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे हाताच्या साह्याने वड्याचा आकार देत आहे आणि आता आपण हे वडे तळून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, मी अशाच प्रकारे सर्व वडे तयार करून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनिटं वडे खालच्या साईडने भाजल्याच्या नंतर मी त्याला पलटलेलं आहे आणि आता आपल्याला हे वडे छान असे एकदम गोल्डन व सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, वडे तळताना एक तर मीडियम लो टू मीडियममध्येच गॅस ठेवावा किंवा मीडियम गॅसवरच तळले तरी चालेल, कारण का तुम्ही जास्त बारीक गॅसवर तळले तर वडे कच्चे राहतात किंवा छान असे तळले जात नाही आणि मोठ्या गॅसवर तळले तर वडे करपतात, त्यामुळे तुम्ही मध्यम गॅसवर त्याला छान असं सोनेरी रंगावर तळून घ्या। तर तुम्ही बघू शकता वड्याला खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे किंवा वडे खूप छान असे फुगलेले सुद्धा आहेत आणि आता आपण हे वडे एका डिशमध्ये काढून घेऊया। तर फ्रेंड्स, वडे काढून झालेले आहेत, आता आपले वडे कसे तयार झाले आपण ते सुद्धा पाहूया। तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग सुद्धा आलेला आहे व ते खूप छान असे फुगलेले सुद्धा आहेत आणि खूप कमी साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे। जर फ्रेंड तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।